नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, शिक्षक भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राइब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय महत्त्वाची बातमी, केंद्रीय विद्यापीठांमध्ये 6000 अधिक पदाची भरती। शिक्षण क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठी घोषणा केली आहे। देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये 6000 अधिक शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी 45 केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत या संदर्भात निर्देश देण्यात आले। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलबजावणी आणि नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्राबाबत विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून लवकरच परीक्षा घ्याव्यात याबाबतही चर्चा करण्यात आली। शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठांनी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे। या प्रक्रियेमध्ये सर्व विद्यापीठाच्या आरक्षित प्रवर्गातील आतापर्यंतची रिक्त पदे भरण्यासाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल। भरती प्रक्रिया 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनादिवशी सुरू करण्यात यावी असे त्यांनी सांगितले। तसेच सर्व विद्यापीठातील संस्थांना याबाबतची जाहिराती जारी करण्यासाठी 6 ते 10 सप्टेंबर दरम्यानचा वेळ दिला जाईल। या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली। तसेच कुलगुरूंनी त्यांच्या विद्यापीठामध्ये खेळालाही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, जेणेकरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल। या निर्णयाबरोबरच मंत्रालयाकडून रिक्त पदाची जातीय आकडेवारी जाहीर केली असून देशातील विद्यापीठामध्ये 6229 पदे रिक्त आहेत। यापैकी SC साठी 1012, ST साठी 592, इतर मागासवर्गीयांसाठी 1767, EWS साठी 805 व दिव्यांग श्रेणीसाठी 350 जागा रिक्त आहेत। तसेच उर्वरित खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी पदे आहेत। माध्यमाच्या अहवालानुसार मीडिया रिपोर्ट दिल्ली विद्यापीठापैकी विद्यापीठासह 44 15 केंद्रीय विद्यापीठामध्ये परमनंट शिक्षकाच्या पदांचे 40% अधिक जास्त जागा रिक्त आहेत। तसेच अलाहाबाद विद्यापीठ आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ इंडियामध्ये शिक्षकांच्या आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडियामध्ये शिक्षकांच्या पदापैकी 70% जास्त जागा रिक्त आहेत। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।